हे नितांत सुंदर खेळणं विज्ञानाचं मॉडेल तर आहेच, शिवाय बनवायलाही सोपं आहे. ते बनवण्यासाठी आपल्याला लागतील 2 प्लास्टिकच्या बाटल्या, वेगवेगळे जाडीचे कडक स्ट्रॉ, सेलोटेप, कात्री आणि रबरी डिंक. सुरुवातीला दोन्ही बाटल्यांची झाकणं काढून घ्या आणि रबराच्या डिंकाने पाठीकडून ती एकमेकांना चिकटवून घ्या. त्यांच्या जोडावर एक चिकटपट्टी बसवून टाका, म्हणजे जोड एकदम पक्का आणि लीक प्रूफ होईल. आता कात्रीने झाकणातून आरपार 2 छिद्र पाडा आणि त्यातून 5 सेंटीमीटर लांबीचे 2 कडक फ्रूट ज्यूसचे स्ट्रॉ आत सरकवून घ्या. 2 स्ट्रॉ झाकणांच्या विरुद्ध दिशेने जास्त बाहेर यायला हवे आणि ते छिद्रांमध्येही अगदी घट्ट बसावे. आता एक बाटली केरोसिनने वरपर्यंत भरून घ्या. भारतात केरोसिनमध्ये निळा रंग घालतात. दुसरी बाटली साध्या पाण्याने पूर्ण भरून घ्या. रॉकेलच्या बाटलीला एक डबल झाकण फिरवून बसवून टाका आणि मग ती पाण्याच्या बाटलीवर उलटी करून डबल झाकणातलं दुसरं झाकण पाण्याच्या बाटलीला फिरवून लावून टाका. एवढं झाल्यावर झालं आपलं खेळणं तयार. आता बाटल्या उलटा करा आणि पहा काय होतंय ते. निळ्या केरोसिनचे थेंब खालच्या बाटलीतून वरच्या बाटलीत जायला लागतील आणि पाण्याचे थेंब वरच्या बाटलीतून खालच्या बाटलीत यायला लागतील. केरोसिन पाण्यापेक्षा हलकं असल्याने ते वर जाते. पूर्ण केरोसिन खालच्या बाटलीतून वर जाईपर्यंत निळ्या आणि पारदर्शक मोत्यासारख्या थेंबांची मजा आपण घेऊ शकतो. न फुटलेले थेंब किती सुंदर दिसतात पहा. एक सायकल पूर्ण झाल्यावर बाटल्या उलट्या करा, म्हणजे केरोसिनची बाटली पुन्हा खाली येईल आणि आपला खेळ चालू राहील. आता वेगळे द्रव वापरून हेच खेळणं करू. आपण वापरू पाणी आणि खायचं शेंगदाणा तेल. तेल केरोसिनपेक्षा जास्त घट्ट आणि चिकट असल्याने आपल्याला थोड्या मोठ्या तोंडाचे स्ट्रॉ वापरावे लागतील. आता तेलाची बाटली खाली ठेवा. तेल पाण्यापेक्षा हलकं असल्याने ते थेंब थेंब वरच्या बाटलीत जायला लागेल आणि पाणी थेंब थेंब खाली यायला लागेल. हे दिसत आहेत वर जाणारे तेलाचे थेंब आणि हे दिसत आहेत वरच्या बाटलीतून खालच्या बाटलीत येणारे पाण्याचे थेंब. किती सुंदर दिसतात हे पाण्याचे आणि तेलाचे मोती. ही दोन्ही खेळणी बनवा आणि त्यांची खूप मजा घ्या.